दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्यापासून जिम सुरू होत आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेले 7 महिने जिम बंद होत्या. आता कोरोनाबद्दलची सगळी खबरदारी घेऊन जिम सुरू करायला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. जिमच्या सॅनिटायझेशनसह सर्व खबरदारी घेत जिम सुरू करायला जिम चालकसुद्धा सज्ज आहेत. कशी तयारी सुरू आहे जिममध्ये याचा मुंबईतल्या वडाळा इथल्या जिममधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या 6 ते 6.5 महिन्यापासून जिम बंद होत्या, मात्र उद्यापासून या जिम सुरू होतात आहे. राज्य सरकारने जिम चालकांना आता जिम सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे, मात्र कोरोनाच्या संदर्भातली सर्व काही खबरदारी घेऊनच जिम सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्यापासून जिम सुरू होते आणि तत्पूर्वी सर्व प्रकारची तयारी जी आहे ती जिम चालक करताना पाहायला मिळतात आहे. यावेळी मी वडाळामधील एका जिममध्ये, तिथे जर आपण बघितलं तर जिमचं सॅनिटायझेशन केलं जात आहे, शिवाय इतर जी सगळी खबरदारी आहे ती देखील घेऊन जिम सुरू करण्याची तयारी जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत जिमचे संचालक आहेत अमय, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय नेमकी आपण खबरदारी घेत आहे आणि कशा पद्धतीने जिम सुरू होतात आहे, पूर्ववत होतात आहे? सुरुवातीला आम्ही हे जे गव्हर्नमेंटने आम्हाला 6.5-7 महिन्यानंतर परमिशन दिलेली आहे जिम सुरू करण्यासाठी, त्यांचे आम्ही आभारी आहोत. आणि ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत आम्हाला जिम सुरू करण्यासाठी त्या तंतोतंत पाळण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. त्याच्यामध्ये आम्ही हे सॅनिटायझेशन प्रोसेस चालू केलेलं आहे. प्रत्येक मेंबर्सला ईमेल्स, मेसेजेस, कॉल्स करून आम्ही सांगितलेलं आहे की गाईडलाईन्स कशा फॉलो करायच्या आहेत, त्या कशा फॉलो केल्या जाणार आहेत. आणि प्रत्येक मेंबरला आम्ही सांगितलेलं आहे की त्यांना स्लॉट बुक करावे लागतील. दर 1 तासाचा तो स्लॉट असेल, त्या स्लॉटमध्ये 15 ते 20 मेंबर्स फक्त अलाव केले जातील. त्यांचे शूज बाहेर ठेवले जातील, त्यांना प्रॉपर सॅनिटायझेशन केलं जाईल. आणि ते 10 ते 15 मेंबर आतमध्ये आल्यानंतर ते जाईपर्यंत प्रॉपर, आणि ते गेल्यानंतर 15 मिनटाचा एक पिरियड ठेवला जाईल ज्याच्यामध्ये सर्व मशीन्स पुन्हा एकदा सॅनिटाईज होतील, सर्व लॉकर सॅनिटाईज होतील, आणि मग दुसरा स्लॉट चालू केला जाईल. ही खबरदारी आम्ही मेंबरसाठी घेतो आहे. त्याच्यानंतर आमचा जो स्टाफ आहे, या स्टाफसाठी आम्ही प्रॉपर मास्क, त्याच्यानंतर फेस शील्ड, ग्लव्ज, आणि ट्रेनिंग देताना कुठल्याही प्रकारे टच केलं जाणार नाही, आणि जे काय मेंटेनन्स डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे ते तंतोतंत आम्ही पाळण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर आपली ही जी जिम आहे ही आहे 5,500 स्क्वेअर फीट, याच्यामध्ये व्हेंटिलेशनचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तर आम्ही काय करणार आहोत की 1 तासाच्या बॅचनंतर या ज्या आमच्या खिडक्या दिसत आहेत या खिडक्या आम्ही उघडून ठेवू, जेणेकरून जे काय एरोजल येईल हे एरोजल त्या खिडकीमधून बाहेर क्लिअर होईल. एवढी खबरदारी आम्ही घेतलेली आहे आणि आम्ही आमच्या साईडने पूर्ण प्रयत्न करत आहोत की आमच्याकडून कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जैतपाळ, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.